एक काम 15 मुलं 20 दिवसात पूर्ण करतात, जर 3 मुलं 2 पुरुषा एवढं काम करत असतील तर तेच काम 20 पुरुष एकूण किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न. प्रश्न सोडवायचा कसा असेल लक्ष द्या. लेकरांनो, हे 3 मुलं 2 पुरुषा एवढं काम करतात, म्हणून पहिल्या राशीमध्ये हे जे 15 मुलं आहेत, या 15 मुलांचं पुरुषामध्ये रूपांतरण करा. ते कसं करायचं सर लक्ष द्या. विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं निरसन केल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही. लक्ष द्या. 3 मुलं 2 पुरुषा एवढं काम करतात, मग इथं मुलाच्या ठिकाणी 3 मुलं हे 2 पुरुषा एवढं काम करतात. पहिल्या राशीमध्ये हे जे 15 मुलं दर्शवले, या 15 मुलांचं पुरुषामध्ये रूपांतरण करा. म्हणजे 3 मुलं 2 पुरुषा एवढं काम करतात, याचा अर्थ 3 मुलं म्हणजे 2 पुरुष, 3 कट्टे म्हणजे 2 पोते. लक्ष द्या, मी शेतकऱ्याचा मुलगा, आपण सर्व सामान्य बहुतेक शेतकऱ्यांची मुलं, ही आपली गावरानी भाषा कोणती? 3 कट्टे म्हणजे 2 पोते, 3 मुलं म्हणजे 2 पुरुष. तर असा प्रश्न करा, 15 मुलं म्हणजे किती पुरुष? लक्ष द्या. त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. लेकरांनो लक्ष द्या, 15चा 2 सोबत छेदस्थानी, 3चा प्रश्नासोबत हा भाग 5 न गेला, अंशामध्ये 5 आणि 2 उरलेत, हा गुणाकार 10. पुरुष हे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. याचा अर्थ 15 मुलं म्हणजे 10 पुरुष. मग आता हा प्रश्न असा बदलल की 10 पुरुष एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर 20 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? लक्षात आलं तुमच्या? आता प्रश्न कसा म्हणेल, 10 पुरुष एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? लक्ष द्या. याच्यामध्ये व्यस्त चलन राशीमधील X1 गुणिला Y1, दुसऱ्या राशीमधील X2 गुणिला Y2. व्यस्त चलनावरील हे उदाहरण, अर्थात इथं दुसऱ्या राशीतील वाय आपल्याला काढायचा. व्यस्त चलनावरील उदाहरण लेकरांनो सोडवण्यासाठीचं एक सूत्र आहे, हे एवढे सूत्र पाठ करा. व्यस्त चलन या घटकावरील उदाहरण सोडण्यासाठी X1 गुणिला Y1 बराबर X2 गुणिला Y2 हे सूत्र वापरतात. ओके, मग अर्थातच 10 गुणिला 20 कडे येताना हे 20 आता भागीला स्वरूपात समोर दुसऱ्या राशीतील हा Y2 20ला 20 मित्रांनो कटले, 10 हे उत्तर आलं दिवसामध्ये, दुसऱ्या राशीतील वाय मिळाला. अर्थात प्रश्नाचं उत्तर मिळालं. प्रश्न विचारला होता 20 पुरुष तेच काम, तेच काम 20 पुरुष एकूण 10 दिवसात पूर्ण करते, हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये
विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तत्काळ केलं जाईल. ओके.